नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण ऐकणार आहात एक सुंदरशी कथा. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या रानवाटा या पुस्तकामध्ये या अरणीची अत्यंत सुंदर अशी कथा आपल्याला वाचायला मिळेल. या अरणीविषयी सर लिहितात, अरणी माझ्या हृदयात गेली अडीच तप ठाण मांडून बसली आहे. ती म्हणते कशी, अरे आता तरी सांग ना माझी गोष्ट तुझ्या आणि तुझ्या नंतर येणाऱ्या पिढीला. अत्यंत व्यथित अंतकरणाने मी ती कहाणी लिहिली तेव्हा कुठे माझ्या हृदयावरचं ओझ कमी झालं. मित्र हो, 1993 साली या पुस्तकाची आकाशवाणी पुणे केंद्रावर क्रमशः वाचण्यासाठी निवड झाली होती. नागपूर विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमातील मराठी पाठ्यपुस्तकात यातील अरणी या कथेचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे या ग्रंथाच्या गौरवात मोलाची भर पडली आहे. मित्र हो, चला तर आपण सुरुवात करूयात अरणीच्या कथेला. पालघाटच्या उत्तरेस असलेला सह्याद्रीचा फाटा नीलगिरी तर दक्षिणेकडील फाटा अनेमले म्हणून ओळखला जातो. ही कथा आहे अनेमले पर्वतावरील. अनेमले या शब्दाचा अर्थ होतो हत्ती. हा तमिळ शब्द आहे. या अनेमले पर्वतावर सागवानाची चांगली लागवड होऊ शकते असा शोध 100 वर्षांपूर्वी इंग्रजांना लागला. सागाच्या झाडाला दुसरा पर्यायच नाही. या पर्वतावर सागवान रोपांची लागवड प्रयत्नपूर्वक करूनही रानटी हत्तींच्या कळपांपासून रोपांचं संरक्षण करणं अत्यंत कठीण काम होतं. हत्ती रोपवनाची नासधूस करीत वाढलेली रोपं रात्रीतून सोंडेने उपटून फेकून देत असत. सांबर झाडांची सालसोलीत मुंगूस व साळू मुळं कुरतडून टाकीत असत आणि झाड समूळ खाली पाडीत. प्रयत्नपूर्वक लावलेल्या सागवृक्षांच्या संगोपनाचं इंग्रज वनाधिकाऱ्यांपुढे एक आव्हान होतं. नुकत्याच इंग्लंडहून भारतात आलेल्या वुड्स नावाच्या तरुण अधिकाऱ्याची या अत्यंत अवघड कामाकरिता निवड झाली. तो प्रथम मद्रासला आला, नंतर तेथून पोलाचीहून हत्तींच्या जंगलांमध्ये पोहोचला. जंगलात एक जुनं निवासस्थान होतं, पण तिथे कुणीच राहत नव्हतं. अशी अनेक वर्षांपासून ओस पडलेली निवासस्थानं पुढे भूताटकीनं पछाडल्याच्या कथा आसमंतातील आदिवासी सांगत असत. हे घरही त्याला अपवाद नव्हतं. या असल्या गोष्टींवर अनेकांचा विश्वास बसतोही, परंतु वुड्स त्यापैकी नव्हता. त्याने त्या बंगल्याची आवश्यक ती दुरुस्ती करून घेतली आणि तो तिथे एकटाच राहू लागला. वुड्सने बंगल्याच्या सभोवतीचं झुडपी जंगल साफ करून घेतलं आणि तिथंच रोपवाटिका तयार केली. जवळच एक डोह होता. डोहातलं स्फटिकासारखं स्वच्छ पाणी खडकांवरून वाहत वाहत खालच्या खोऱ्यामध्ये जाई. वुड्सला रोपवनाच्या कामाकरिता मजुरही मिळत नसत. मोठ्या मिनतवारीनं एखाद दुसराच आदिवासी कामावर येई. जंगलात आदिवासींच्या लहान लहान वस्त्या होत्या. ते जंगलामध्ये स्वच्छंदपणे शिकार करीत, कंदमुळं शोधून ती खात अशा स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या आदिवासींना कामाला लावणंही मोठंच कठीण असं काम होतं. पैशांची तर त्यांना मुळीच गरज नव्हती. त्यांना गरज होती ती फक्त सहानुभूतीची आणि सेवेची. तेथील प्रत्येक गाव भयंकर अशा मलेरियाने ग्रस्त झालेलं होतं. त्या भागातील आदिवासीही रोगाला इतके निर्ढावलेले होते की त्यांना चावलेला डास दुसऱ्या माणसाला चावला की तो मलेरियाने अंथरूणच धरी. तेव्हा वुड्स आपलं अधिकार पद विसरला. तो आदिवासींच्या गावात जाऊ लागला, त्यांची विचारपूस करून त्यांना औषधं देऊ लागला, त्यांच्या सुखदुःखात तो सहभागी होऊ लागला. सेवाभाव हा एक अलौकिक भाव आहे. लोक सेवा करणाऱ्याचे ऋणी होतात. ऋण कसं फेडायचं याची संधी ते शोधत असतात. वुड्सच्या सेवाभावाने आदिवासींना त्याच्याविषयी प्रेम वाटू लागलं. ते त्याच्या सहाय्याला धावून जाऊ लागले. वुड्स त्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचला होता. जो माणसाच्या अंतःकरणाला हात घालतो त्याला जीवनामध्ये कधीच अपयश येत नाही. पुढील 100 वर्षांची योजना करायला वुड्सला पहिल्यांदा झाडं नव्हे तर माणसं वाढवावी लागली. एका वर्षातच तिथली परिस्थिती बदलली. आजूबाजूच्या गावांमधून बायका माणसं जंगलाच्या कामाला येऊ लागली.
वुड्सने त्यांच्या सहाय्याने 100-150 एकरातील झाडं तोडून काढली, जमीन साफसूफ करून घेतली. एप्रिल मे महिन्यात भारताच्या दक्षिण भागात पावसाचे मोसमी वारे वाहू लागतात. पावसाला सुरुवात होते हे लक्षात घेऊन वुड्सने लागवडीची पूर्वतयारी करून ठेवली होती. पहिल्या पावसाला सुरुवात झाली तशी त्याने सागवानाच्या लागवडीला सुरुवात केली. अशा कुवार रानवट जागेमध्ये माणूस जरी पेरलं असतं तरी देखील ते उगवलंच असतं. सागाच्या जडींना जमिनीतून धुमारे फुटू लागले. क्रुसासारखी दोन दोन पानं धरून ती रोपं दिवसादिवसांनी वाढू लागली. आणि हत्तीच्या जंगलात जोराच्या पावसाला सुरुवात झाली. नद्या नाले भरून वाहू लागले. जंगल विजेला आकर्षित करून घेत विजा पडल्यामुळे अनेक अजस्र वृक्ष कोलमडून पडू लागले. आदिवासी घरातून बाहेर पडेनासे झाले. वुड्स बंगल्याच्या वरांड्यात एकटाच वेताच्या खुर्चीवर बसून त्या पावसाचं सौंदर्य न्याहाळत बसू लागला. रोपाबरोबर गवतही वाढत होतं, पण तण वेगाने वाढत होतं आणि रोपं मात्र हळूहळू. सत्प्रवृत्तीचं रोपही असंच हळूहळू वाढतं. दुष्ट प्रवृत्तीचं तण नेहमीच मास्तं. पावसाची थोडी उघडीप होताच त्याने आदिवासींना हाक मारली. हाकेसरशी ते कामाला धावून आले. हिरवगार गवत तर पुरुषभर उंच वाढलं होतं. त्या गवताकडे आजूबाजूच्या जंगलातील रानटी हत्तींचे कळप आकर्षित होऊ लागले. गवत कापून काढण्याचं काम वेगाने चालू होतं. एकदा रात्री रानटी हत्तींचा कळप रोपवनामध्ये घुसला. त्यांनी धुमाकूळ माजविला. छाती एवढी वाढलेली रोपं सोंडांनी उपटून टाकली. पावसाळा थांबला होता. एवढ्या कष्टाने आणि अपत्यप्रेमाने उभं केलेलं हे बालवन डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहून त्याला खूप दुःख झालं. रोपांना जगवावं कसं एवढ्या एकाच विचाराने त्याला झपाटलं. त्याला वाटे माणसाचं आयुष्य तर थोडंच आहे, पण ज्याच्या करिता त्याला जगावंसं वाटतं अशा झाडांना त्याहूनही कमी आयुष्य आहे असं कित्येकदा आढळून येतं. मग त्या अल्प आयुष्याची गोडी कमी होते. लहानपणी वाचलेल्या कावपर या कवीच्या ओळी त्याला आठवल्या. त्याला उगाचच उदास वाटलं. तो बाहेर जाईनासा झाला. जंगलातल्या वानरांचा कळप त्याच्या सोबतीला आला. बंगल्याजवळच्या आंब्याच्या झाडावर चढून बसला. त्यांना वाटायचं बंगल्यात तर काहीच हालचाल दिसत नाही. ते निर्धास्तपणे बागेत हिंडू फिरू लागले. दोन वानर समोरासमोर बसून आपल्या डोळ्यांचा काल्पनिक चेंडू करून खेळू लागले. तो खेळ त्यालाही आवडे. बंगल्याच्या छपरावर चढून थडथड थडथड चालून कौलांचा आवाज ते करू लागले. बड्याने तर आणखी एक धाडस केलं. तो वरांड्यात फिरत फिरत प्रत्येक दारा खिडकीतून डोकावून जात होता. पलंगावर पहुडलेला वुड्स जसा त्याला दिसला तशी त्याने शेपटी वर करून धूम ठोकली. वुड्सला त्याच्या या मिश्किलपणाची गंमत वाटली आणि तो स्वतःशीच हसला. नेहमीप्रमाणे तो सकाळी उठून वरांड्यात आला. तो त्याला समोरच वाघीण आपल्या तीन पिलांबरोबर खेळताना दिसली. त्याला पाहताच ती जागेवरून उठली. जंगलाकडे तोंड फिरवून मुकाट्याने चालू लागली. कावरी बावरी झालेली पिलं वुड्सकडे कुतूहलाने पाहू लागली. तशी वाघीण मागे वळून त्यांच्यावर गुरकावली. वाघीण गुरकावल्याबरोबर पिलं निमूटपणे तिच्या मागोमाग गेले. मिश्किल अस्वलापासून मात्र त्याला नेहमी सावध राहावं लागे. दुपारी तो वाचत असला की अस्वलाची एक जोडी त्याच्या बंगल्याभोवती फिरत असायची. एकदा त्याचा वाचता वाचता डोळा लागला. अस्वल खिडकीजवळ येऊन त्याच्याकडे न्याहाळून पाहत होत. त्याच्या गुणगुणण्यामुळे उडस जागा झाला. तो पलंगावर उभा राहून काठीचा आवाज करू लागला. त्या आवाजाने त्याने अस्वलाला हुसकावून लावलं. नंतर मात्र त्याने खिडक्यांना वेताची जाळी लावून घेतली. खंजन पक्षी बागेमध्ये शेपटी उडवत सरू लागले. हे पक्षी दिसू लागले की पावसाळा संपला असं समजावा. हिवाळा आला तशी बागेतील शेवंतीची फुलं फुलली. सागवान रोपांच्या लागवडीसाठी त्याला वर्षभर थांबावं लागणार होतं. तो पुन्हा आपल्या उद्योगाला लागला. दूर दूरच्या गावातून बाया माणसं मुलं मुली पुन्हा कामावर येऊ लागले. महिन्यातून तो एकदा कधीतरी पोलाचीला बैलगाडीने जाई आणि आवश्यक ते सामान खरेदी करून आणे. सूर्य मावळतीला आला की जंगलातील सारे आवाज विलक्षण गतीने शांत होत व जंगलात लवकर अंधारू लागले. आभाळातील तारेही मोठ्या प्रयत्नांनी दिसत. रात्र झाली की रातकिड्यांची किर्र सुरू होई. पखमांजराचा कुक कुक असा आवाज रात्रभर झाले.
मध्येच वाघाची डरकाळीही ऐकू येई. घाबरलेल्या सांबराचा पोंक असा आवाज तर बंगला जवळच यायचा. हे आवाज नसते तर रात्र किती भयानक वाटली असती. शेवंतीची फुलं फुललेली पाहून त्याला आभाळातील सर्व तारे बागेतील शेवंतीवर उतरून आल्याचा भास होई. वूड जागा होई तो झाडांच्या पानापानांवरून ठिबकणाऱ्या दबबिंदूंच्या आवाजाने. असाच एक दिवस तो जागा झाला आणि त्याचं लक्ष बागेकडे गेलं. तिथं त्याला एक आश्चर्यकारक दृश्य दिसलं. बागेत मुंगूस आणि सापाची लढाई चालली होती. सकाळच्या उन्हात मुंगूस सोनेरी केसांचं दिसत होतं. मुंगूसाने सापाला डिवसलं तसा तो फणा काढून डसायची संधी शोधू लागला. बराच वेळ त्या सापा मुंगसाची झुंज तो पाहत होता. मुंगूसाने सापाला लोळवलं असं क्षणभर वाटलं. तेवढ्यात सापाने संधी साधून विलक्षण चपळाईने मुंगूसाला दंश केला. मुंगूसाला तीव्र वेदना होत असाव्यात. तो जलद गतीने जंगलाकडे निघाला. मुंगूस कुठे जातो त्याचं पुढे काय होतं हे पाहावं म्हणून उडसही हातामध्ये दुर्बीण घेऊन त्याच्या मागावर निघाला. पानापानांवरून गळणाऱ्या दवाने त्याचे कपडे ओलेचिंब झाले होते. नागासारखा विषारी साप मुंगूसाला चावल्यावर त्याला विषबाधा होणारच. त्यावर तो काय उपाय करीत असावा याचं कुतूहल वुड्सला होतं. ते जाणून घेण्याची त्याची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढतच होती. धावणारा मुंगूस तो दुर्बिणीतून पाहत होता. मुंगूस एका ठिकाणी थांबला. पुढच्या पंजांनी त्याने जमीन उकरली. वुड्स आवाज न करता त्याच्या अगदी जवळ गेला आणि झाडा आडून तो पुढे काय करतो ते पाहू लागला. मुंगूस जमीन उकरतच होता. जमीन उकरून त्याने वितभर कंद तोंडाने बाहेर काढला. दातांनी कुरतडून कुरतडून तो कंद त्याने पूर्ण खाऊन टाकला. नंतर बराच वेळ तिथेच दगडावर तो बसून राहिला. उन्ह तापू लागली तसा तो झुडपात निघून गेला. वुड्स उकरलेल्या जमिनीजवळ धावतच गेला. मुळापासून तुटलेल्या वनस्पतीचं त्याने बारकाईने निरीक्षण केलं. वनस्पती व कंदाचा नमुना आणि निरीक्षणाचं टिपण त्याने त्याच दिवशी मद्रासला गॅम्बल या वनस्पती शास्त्रज्ञाला पाठविलं. संशोधनानंतर त्या वनस्पतीच्या मुळ्या सर्पदंशावरील इलाजासाठी रामबाण औषध म्हणून वापरता येतील असा निष्कर्ष निघाला. त्या वनस्पतीचं नाव होतं सर्पगंधा. आज सर्पदंशावरील हुकुमी उपाय म्हणून हे औषध उपयोगामध्ये आणलं जातं. वुड्सला जंगलात राहायला आल्यापासून आता एक वर्ष पूर्ण झालं होतं. तरी देखील त्याच्या शेजारी राहायला किंवा सोबतीला राहायला कोणीही तयार नव्हतं. एकट्या दुकट्याला जंगलात राहायची भयंकर भीती वाटते. त्याचा एक शिपाई काही दिवस त्याच्या बरोबर राहिला. तिथल्या विलक्षण एकांताने रात्रीच्या सादाने त्याला वेड लागलं. वेळाच्या भरातच तो तिथून पळाला. त्यानंतर मात्र रात्री त्याच्या बरोबर राहायला कुणीच आलं नाही. वुड्स म्हणायचा, जंगलाचं कसलं आलं भय, ज्याच्यावर प्रेम करतो त्याला काय व्हायचं. वुड्स बद्दल आदिवासींची समजूत होती की भूत बंगल्यात राहणारा हा माणूस निश्चितच जादूगार असला पाहिजे. वनातले पशुपक्षी त्याला वश आहेत. असं नसतं तर त्या भयान जंगलात तो राहिला तरी कसा असता. एक दिवस एक 15-16 वर्षांची आदिवासी मुलगी छातीशी एक हरणाचं पाडस घेऊन हळूहळू बंगल्यापाशी आली. ती त्याच्याकडे संकोचाने पाहत होती. अतिसंकोचामुळे तिला त्याच्या पुढे नीट उभंही राहता येत नव्हतं. वुड्सने तिला विचारलं, कुणाचं आहे हे पाडस. त्या आदिवासी मुलीने छातीशी धरलेलं ते तांबूस रंगाचं पाडस भेकरीचं होतं. त्याचे ते येवलेसे खूर, पण त्याच्या मानेवर मात्र रक्ताचे डाग होते. तिची साडीही त्याच्या रक्ताने लाल झाली होती. ती त्याला म्हणाली, हे जखमी आहे पण अजून जिवंत आहे. वुड्सने तिला बंगल्यात बोलावलं. पाडसाला टेबलावर ठेवून जखम स्वच्छ करीत त्याने तिला हळूच विचारलं, तुझं नाव काय. ती लाजत लाजत उत्तरली, अरणी. कुठे ग सापडलं हे पाडस. ती म्हणाली, लागवडीच्या गवतामध्ये. त्याने पाडसाला औषध लावलं. तिने पुन्हा हळूच विचारलं, वाचेल ना हे. हो हो, अवश्य वाचेल, असू दे माझ्याजवळ. बरं झाल्यावर घेऊन जा. पुढे ती रोज पाडसाला पाहायला बंगल्यावर येऊ लागली. वुड्स अतिशय सुंदर रेखाटनं काढी. त्याने तिचं एक सुंदर रेखाटन काढलं. हरणाचं पाडस छातीशी धरून ती उभी होती. श्रावणात पावसाची उघडीप होताच आदिवासी मुली मोरपंख गोळा करायला जंगलात इकडे तिकडे फिरू लागतात. मोर, लांडोर आणि त्यांची पिलं वर्षानुवर्ष
एखाद्या पुरातन वृक्षाकडे उंच ठिकाणी रात्रीच्या विसाव्याला राहतात. अशा वृक्षांची आदिवासींना माहिती असते. श्रावणात अशा झाडांखाली मोराची गळून पडलेली पिसं आदिवासी मुली गोळा करतात. एक दिवस वुड्स त्या जंगलातून घरी परत येत होता. त्याने तिला ओळखलं आणि विचारलं, कशाची ही पिसं? मोराची, देतेस मला? फुलदाणीमध्ये ती छान शोभून दिसते. तिने ती पिसं त्याला दिली आणि त्याबरोबरच स्वतःचं हृदयही ती हरवून बसली. अरणी ही एक असामान्य मुलगी होती. ती जंगलातल्या गावात आपल्या भावाबरोबर राहायची. तिचे आई वडील लहानपणीच वारले होते. अरणी अशीच रोज बंगल्यात येऊ लागली. ती दोघं केव्हाच आपली मनं एकमेकांमध्ये हरवून बसली होती. पुढे कोइंबतूरच्या चर्चमध्ये वुड्स व अरणीचा विवाह झाला. वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी कोइंबतूर येथे राहणारे प्रख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ गॅम्बलही उपस्थित होते. त्यांनीच पुढे फ्लोरा ऑफ मद्रास हा वृक्षांविषयीचा बृहत ग्रंथ लिहिला. आता ते दोघं त्या बंगल्यात राहू लागले. तो तिच्याकडनं तिची बोलीभाषा शिकला. तिला इंग्रजी भाषा शिकवणं शक्यच नव्हतं. त्याने तिच्या भाषेचा अभ्यास करून ती शास्त्रशुद्ध लिपीमध्ये लिहून काढली. तिला वन्य पशुपक्ष्यांविषयी उपजत ज्ञान होतं. त्यांच्या जीवनातील शास्त्रज्ञांना अज्ञात असलेली अनेक रहस्य ती त्याला सहज सांगे, अनेकदा प्रत्यक्ष दाखवूनही दे. रानटी हत्तींचा नैसर्गिक मृत्यू कुणीही पाहिला नव्हता. मृत हत्तीच्या हाडांचं व हस्तिदंताचं काय होत असेल? वुड्सच्या संशोधनाचा आणि चिंतनाचा तो एक विषय होता. तो गेली कित्येक वर्ष याचा शोध घेत जंगलभर भटकला, परंतु मेलेल्या हत्तींची हाडं किंवा हस्तिदंत त्याला कुठेही दिसली नाहीत. हत्ती तर सर्व भारतभर आहेत, मग याच पर्वताचं नाव हत्तींचा पर्वत असं का असावं? मृत्यू जवळ आला की सर्व हत्ती येथेच येत असावेत का? पार हिमालयाच्या पायथ्यापासून स्थलांतर करीत इथपर्यंत येत असावेत. यासाठी त्याने आसामपासून हाथी पागडी म्हणजे हत्तीला पकडण्यासाठी केलेले खड्डे नकाशात दाखविले. हाथी पागडीच्या साऱ्या वाटा हत्तीच्या पर्वताला येऊन मिळत होत्या. एकदा अरणीला त्याने विचारलं, हत्ती कुठे ग मरतात? ती क्षणभर गप्प राहिली. तिला आठवलं, तिच्या बाने तिला एकदा दोनदा ते ठिकाण दाखविलं होतं. ती व तिचा म्हातारा बाप बांबूच्या बेटा आड लपून बसले होते. त्या हाती डोहामध्ये एक म्हातारा एकांडा हत्ती उतरला. पोहत पोहत मध्यावर आला. सोंड उंच करून त्याने बुडी घेतली. तो पुन्हा वर आलाच नाही. तिच्या बाने तिला त्या हत्तीने जलसमाधी घेतल्याचं सांगितलं होतं. हाथी डोहाचं रहस्य तिच्या आजोबांनी तिच्या बापाला सांगितलं. हा वारसा परंपरेने तिच्याकडे आला होता. हस्तिदंताला सोन्याचं मोल असतं. एखाद्या कोंबडीने सोन्याचं अंड द्यावं तसं त्या डोहातून त्याला हस्तिदंत मिळे. पोलाचीच्या बाजारात तो हरकू शेठ नावाच्या व्यापाऱ्याला हस्तिदंत देऊन त्याच्या मोबदल्यात धान्य, तेल, मीठ, मिरची, कपडे घेऊन येई. हरकू शेठ त्याला नेहमी म्हणत असे, कुणालाही न मिळणारा हस्तिदंत तुलाच कसा रे मिळतो? खरोखर तू खूप भाग्यवान आहेस. तिचा बा त्याचं बोलणं हसण्यावारी नाही आणि चुप बसे. हरकू शेठने त्याला अनेक प्रलोभनं दाखविली, परंतु सोन्याच्या अंड्याच्या लोभाने त्याने कोंबडी मारण्याचा मूर्खपणा कधीही केला नाही. अरणीनं हाथी पागडीचं सारं रहस्य वुड्सला सांगितलं. त्याला तर ती गोष्ट सिंदबादच्या सफरीतल्या कहाणीसारखी चमत्कारिक वाटली. पण त्याचा विश्वास होता की अरणी कधी खोटं बोलणार नाही. एकदा ते दोघं हाथी डोहावर गेले. जमिनीवरून एखादी सुसर पाण्यात जावी तशी ती अलगट डोहातल्या पाण्यात उतरली. तिच्या बाने सांगितलं होतं की डोहामध्ये कधीही उडी मारू नकोस. गजराजाच्या आत्म्याला त्यामुळे क्लेश होतात. थोड्याच वेळात एखादं शुभ्र कमळ उगवावं तसं हस्तिदंत वर आले. तिने एका हाताने छातीशी धरलं होतं ते हस्तिदंत. वुड्स हे सारं आश्चर्यचकित होऊन पाहत होता. पण त्याने हे सारं माहिती होऊनही पुढे कधीही त्या डोहातल्या हस्तिदंताचा मोह धरला नाही. त्याने अरणीला या बाबतीत दिलेलं वचन आयुष्यभर पाळलं. असेच दिवस जात होते. पुन्हा सागवानाच्या लागवडीचे दिवस आले. पहिला पाऊस पडला आणि मातीचा गंध सर्वत्र दरवळला. सर्वजण लागवडीच्या कामाला लागले. सागवानाच्या जड्या हारीने लावण्यात आल्या.
या वर्षीची पहिली जडी अरणीने लावली. रोपं वाढू लागली. पावसाला नियमित सुरुवात झाली. गवत दिवसेंदिवस वाढू लागलं. हत्तीचे कळप लागवड केव्हा आणि कशी उद्ध्वस्त करतील हे सांगता येत नव्हतं. परंतु अद्याप तरी तसं घडलं नव्हतं. हत्तींना अजून रोप वनाचा सुगावा लागला नव्हता. वुड्सची काळजी आता अरणीचीही काळजी झाली होती. वुड्स मात्र सारी रात्र जागून काढी. थोड्याशा सावटीने त्याला जाग येई. अरणीला तिच्या बाने सांगितलं होतं की हत्ती उंटाला भीतात. वुड्सने दोन उंट आंध्र प्रदेशातून आणविले. एकदा हत्तीच्या कळपाने त्या उंटांकडे पाहिलं. त्या चित्र विचित्र प्राण्याला पाहून हत्तीचा कळप बुजला. चित्कार करून माघारी वळला आणि जंगलात दिसेनासा झाला. ते दोघं उंटावर बसून रात्रभर लागवडीची राखण करीत. अरणीच्या युक्तीमुळे मात्र हत्ती लागवडीमध्ये येईनासे झाले. लागवडीला यश आलं. दिवसा दिवसांनी झाडं वाढत होती. सावलीचं जंगल जाऊन तिथे प्रकाशाचं जंगल वाढत होतं. एका नवीन पर्वाला सुरुवात झाली. वुड्स स्वतःचं वय लागवडीच्या वर्षांवरून सांगत असे. मी आता 30 वर्षाचा झालो, म्हणजे 30 वर्ष तो लागवड करीत होता. वुड्स व अरणी या झाडांबरोबरच वाढत होती. वृक्षांच्या सहवासात राहून ते दोघं वृक्षांसारखेच विशाल मनाचे झाले होते. हत्ती पहाडाच्या उतारावरील बेलाग सागवान वृक्षाकडे ते दोघे पाहत बसत असत. वुड्स तिला म्हणायचा, आपण सुद्धा या पर्वतावर उभे असलेले दोन वृक्षच आहोत. अरणीला चिरतारुण्य लाभलं होतं. निसर्गाच्या सहवासात तिला सौंदर्य भावना मिळाली होती. ती भावना मिळालेली माणसं वयाने वाढायची थांबतात. निसर्गाविषयी वुड्सला खूप जिज्ञासा होती. निसर्गातील पशुपक्ष्यांची गूढ रहस्य त्याने तिच्या सहवासात जाणली होती. त्याने सारे अनुभव लिहून काढावायचे ठरवले. त्याला अरणीमुळे पहाटे उठण्याचीही सवय लागली. एकदा ती म्हणाली, तुला लिहायचं असेल तर पहाटे लिही. का बरं, दिवसा का नको? पण आता त्याला पहाटे आणि दिवसा लिहिण्यातला फरक जाणवला. त्याने तिला एकदा सांगितलं, दिवसा मी लिहितो, पहाटे तो आभाळातला देव माझ्याकडून लिहवून घेतो. लिहिण्या वाचण्यावर तिची श्रद्धा नव्हती. माणसांनी एवढं का लिहून ठेवावं याचं तिला आश्चर्य वाटे. ती मात्र स्वयंप्रकाशित होती. तिच्या बाने तिला पहिली धुळाक्षर शिकविली होती ती जंगलातल्या पशुपक्ष्यांच्या पाऊल खुणांची. आदी मानवाच्या भाषेची हीच तर लिपी. एक दिवस नित्याप्रमाणे तो सकाळी उठला. नित्याच्या सवयीप्रमाणे त्याने बाहेर जाऊन पाहिलं. अनोखा लख प्रकाशाचा झोत पडला होता. अरणी एका प्रचंड गजराजाच्या मागून जंगलात निघाली होती. अरणी अरणी त्याने हाक मारली. जशी ती त्याच्या जीवनात अचानक आली तशीच एक दिवस त्याला एकाकी ठेवून निघून गेली. मित्रहो, या निसर्ग कन्येची अरणीची कथा इथे संपते. तुम्हाला या कथेतला नेमका कुठला भाग आपलासा वाटला, या कथेचा मतितार्थ आपल्याला कितपत समजला हे मला नक्की कळवा. आता मी आपली रजा घेते. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा कथेसह किंवा एखाद्या सुंदरशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या कथेवर विचार करा, चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.